महाविकास आघाडी सत्तेच्या फायनल मध्ये संजय राऊतांच्या शाब्दिक बाउन्सरनं भाजप हैराण. संजय राऊत ठरले मॅन ऑफ द मॅच. महाराष्ट्रातला राजकीय सामना एखाद्या क्रिकेट मॅच पेक्षा कमी नव्हता. शेवटच्या चेंडूवर क्रिकेट मध्ये काहीही होऊ शकतं. महाराष्ट्राच्या राजकारणातही गेल्या महिनाभरापासून रोमहर्षक सामना सुरू आहे. या सामन्यात सर्वात भन्नाट गोलंदाजी केली संजय राऊतांनी. सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स, पोलीस हे चार त्यांचे प्रमुख कार्यकर्ते आहेत. बरं, राष्ट्रपती आणि राजभवन तर आहेच, राखीव खेळाडू आणि हे चार, या चौघांच्या बळावर त्यांना जेवढा इथं हैदोस घालायचा तेवढा घालू द्या. उद्धव ठाकरे नव्या सरकारचे कॅप्टन व्हावेत यासाठी संजय राऊतांनी भाजपा विरोधात तुफान बॉलिंग केली. त्यांचे एक एक बाउन्सर असे होते की ज्यामुळे भाजपची भंबेरी उडायची. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आणि महाराष्ट्रालाच माहीत नाही, जनतेलाच माहीत नाही की आपल्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. देशाच्या इतिहासामध्ये असा काळा दिवस आम्ही पाहिला नव्हता. भारतीय जनता पक्षानं काल राष्ट्रपती भवन आणि राजभवनाचा सुद्धा काळा बाजार केला. शेवटी आता तरी संजय राऊतांनी गप्प बसावं असं म्हणायची वेळ भाजपवर आली. संजय राऊतांची आता पत्रकार परिषद झाली, आता तरी बाबा बोलणं बंद कर ना बाबा. शिवसेनेची वाट लावली तू, एक सामान्य मराठी माणूस म्हणून जळलं मन, आणि तरी सुद्धा उद्धवजी त्यांना आवरत नाहीयेत हे मला आश्चर्य वाटत. एवढंच नाही तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी त्यांनी शेवटपर्यंत किल्ला लढवला. राज्य की भावना आहे, महाराष्ट्र की भावना आहे, इच्छा भी है की उद्धव ठाकरे साहब ने नेतृत्व करना चाहिए. टिचून खेळतो तोच खरा खेळाडू. संजय राऊतांनी शिवसेनेसाठी बॅटिंगही केली, महाविकास आघाडीसाठी फिल्डिंगही लावली आणि भाजपा विरोधात बॉलिंगही केली. रिटायर्ड हार्ट घेऊन 2 दिवस हॉस्पिटलमध्ये राहिले पण पुन्हा येऊन मैदान गाजवलं. त्यामुळे महाराष्ट्रातल्या या मॅचचे तेच खरे मॅन ऑफ द मॅच ठरलेत. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास, मुंबई.